नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या प्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती 2021 यासाठी फॉर्म भरलेले आहेत व ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत, अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूपच उपयोगी पडणार आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना समजेल त्यांचं सिलेक्शन होईल की नाही, व ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत त्यांना त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे कोणते 5 जिल्हे आहेत की जे 5 जिल्हे निवडल्यानंतर त्यांचं सिलेक्शन 100% होणार आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरू नये याबाबतीत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण ग्रीन झोन डिस्ट्रिक्ट कोणते आहेत की ज्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत, रेड झोन डिस्ट्रिक्ट कोणते आहेत की ज्यामध्ये सर्वात कमी जागा आहेत, 95%वाला रिजेक्ट आणि 88%वाला सिलेक्ट असे का होते याचे कारण पण आपण पाहणार आहोत. तसेच जास्तीत जास्त जागा असलेल्या जिल्ह्यांची कॅटेगरी वाईज माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती 2021 यामध्ये प्रशासकीय विभागानुसार जागा कशा आहेत या जागा आपण तपशीलवार पाहणार आहोत. असे कोणते जिल्हे आहेत की ज्यामध्ये फॉर्म भरला की निवड पक्की ते जिल्हे आपण शेवटी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा ग्रीन झोन डिस्ट्रिक्ट कोणते आहेत की ज्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत, असे टोटल 7 जिल्हे आहेत. पहिला आहे रत्नागिरी, त्यामध्ये 195 जागा आहेत. दुसरा आहे पुणे, ज्यामध्ये 131 जागा आहेत. तिसरा जिल्हा आहे सातारा, ज्यामध्ये 129 जागा आहेत. चौथा आहे नागपूर, ज्यामध्ये 129 जागा आहेत. पाचवा आहे कोल्हापूर, यामध्ये 116 जागा आहेत. सहावा आहे सोलापूर, ज्यामध्ये 113 जागा आहेत. आणि सातवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, ज्यामध्ये 109 जागा आहेत. या डिस्ट्रिक्टमध्ये इतर डिस्ट्रिक्टच्या तुलनेने सर्वात जास्त जागा आहेत, त्यामुळे इथं मेरिट कमी लागण्याची शक्यता आहे. पण या ठिकाणी तुम्हाला त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ कसं आहे, कमी आहे जास्त आहे, व तेथील विद्यार्थ्यांचे पर्सेंटेजचे प्रमाण कसे आहे, कमी आहे जास्त आहे, या दोन्हींचा विचार इथं करावा लागणार आहे. दुसरा आहे रेड झोन डिस्ट्रिक्ट, यामध्ये टोटल 5 जिल्हे आहेत. पहिला आहे पालघर, 23 जागा. दुसरा आहे ठाणे, 28 जागा. तिसरा आहे मुंबई, 35 जागा. चौथा आहे वर्धा, 45 जागा. आणि पाचवा जिल्हा आहे परभणी आणि हिंगोली, 59 जागा. रेड झोन डिस्ट्रिक्टमध्ये या जागा आहेत त्या फारच कमी आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेने या जिल्ह्यांमध्ये फारच कमी जागा आहेत, त्यामुळं या रेड झोन डिस्ट्रिक्टमध्ये मेरिट हे जास्त लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त जागा आहेत त्या जागा कॅटेगरीनुसार पाहणार आहोत. पहिला जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये अनरिझर्वसाठी 72, OBC साठी 66, SC साठी 9, ST साठी 21, EWS साठी 19, PWD साठी 8, अशा पद्धतीने टोटल 195 जागा आहेत. या जिल्ह्याचा विचार करता रत्नागिरी हा जिल्हा इतर जिल्ह्याच्या दृष्टीने त्याचं क्षेत्रफळ कमी आहे व इथलं मेरिट पण जास्त लागत नाही, त्यामुळं इथे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे. दुसरा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये अनरिझर्वसाठी 52 जागा, OBC साठी 28 जागा, SC साठी 12 जागा, ST साठी 21, EWS साठी 13, PWD साठी 5,
अशा पद्धतीने एकूण 131 जागा आहेत। पण पुणे हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे व येथील विद्यार्थ्यांचं मेरिट हे जास्त असतं, त्यामुळं इथं सिलेक्शनचे चान्सेस थोडे कमी आहेत। तिसरा जिल्हा आहे सातारा। सातारामध्ये अनरिझर्वसाठी 65, OBC साठी 27, SC साठी 8, ST साठी 10, EW साठी 11 आणि PWD साठी 8 जागा आहेत। अशा प्रकारे टोटल 129 जागा आहेत। सातारा या जिल्ह्याचं क्षेत्रफळ कमी आहे व तेथील विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज थोडेसे कमी असल्यामुळं या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत। पुढचा जिल्हा आहे नागपूर। या नागपूरमध्ये भंडारा आणि गोंदिया हे दोन्ही जिल्हे येतात। यामध्ये अनरिझर्वसाठी 72 जागा, OBC साठी 14, SC साठी 6, ST साठी 21, EW साठी 15, PWD साठी 1 आणि टोटल 129 जागा आहेत। आता नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तिन्ही जिल्ह्यांचा विचार करता या जागा फारच कमी आहेत, त्यामुळे इथं सिलेक्शनचे चान्सेस कमी आहेत। पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूरमध्ये अनरिझर्वसाठी 48, OBC साठी 36, SC साठी 7, ST साठी 9, EW साठी 12, PWD साठी 4, अशा प्रकारे टोटल 116 जागा आहेत। जागा व क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता कोल्हापूरमध्ये सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत। पुढचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूरमध्ये अनरिझर्वसाठी 54, OBC साठी 26, SC साठी 5, ST साठी 13, EW साठी 10 आणि PWD साठी 5 जागा आहेत। टोटल 113 जागा आहेत। क्षेत्रफळाचा विचार करता आणि येथील विद्यार्थ्यांचं मेरिट लक्षात घेता या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत। पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्गमध्ये अनरिझर्वसाठी 47 जागा, OBC साठी 29, SC साठी 11, ST साठी 9, EW साठी 10, PWD साठी 3, अशा प्रकारे टोटल 109 जागा आहेत। सिंधुदुर्गचा विचार करता तेथील विद्यार्थ्यांचं पर्सेंटेजचे प्रमाण कमी असल्यामुळं या जागेनुसार इथे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत। त्यानंतर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार जागा कोणत्या आहेत। प्रशासकीय विभाग कोणते? पहिला आहे अमरावती, दुसरा आहे औरंगाबाद, तिसरा आहे कोकण, चौथा आहे नागपूर, पाचवा आहे नाशिक, सहावा आहे पुणे। मग पहिल्यांदा अमरावती। अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्यात 87 जागा, बुलढाणामध्ये 55, यवतमाळमध्ये 90, अकोला आणि वाशीमध्ये 114, अशा प्रकारे टोटल 346 जागा आहेत। क्षेत्रफळाच्या दृष्टीनं ह्या जागा थोड्याशा कमी आहेत। त्यानंतर दुसरा विभाग आहे औरंगाबाद। औरंगाबाद प्लस जालना यामध्ये 70 जागा, बीडमध्ये 66, परभणी आणि हिंगोलीमध्ये 55, नांदेडमध्ये 75, लातूर आणि उस्मानाबादमध्ये 85 आणि टोटल 351 जागा आहे। तिसरा विभाग आहे कोकण। त्यामध्ये मुंबईमध्ये 35, ठाणेमध्ये 28, पालघरमध्ये 23, रत्नागिरीमध्ये 195, सिंधुदुर्गमध्ये 109, रायगडमध्ये 54, अशा प्रकारे टोटल 445 जागा आहेत। या प्रशासकीय विभागामध्ये जागा जास्त असल्यामुळे या विभागात सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत। त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये जास्त जागा असल्यामुळे या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत। पुढचा विभाग आहे
नागपूर, नागपूरमध्ये वर्धा आहे त्यामध्ये 45 जागा, नागपूर गोंदिया व भंडारा यामध्ये एकूण 129 जागा, चंद्रपूर आणि गडचिरोली यामध्ये 93 जागा, अशा प्रकारे टोटल 267 जागा। नागपूर हा विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे, मग जागेचा विचार करता या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस कमी आहेत। पुढचा आहे विभाग नाशिक, यामध्ये श्रीरामपूरमध्ये 61, अहमदनगरमध्ये 60, नाशिकमध्ये 31, मालेगावमध्ये 52, धुळे आणि नंदुरबारमध्ये 66, जळगावमध्ये 75 आणि भुसावळमध्ये 42, अशा प्रकारे टोटल 387 जागा आहेत। क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता या ठिकाणी जागा थोड्याशा कमी आहेत, त्यामुळे इथं सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत। पुढचा आणि शेवटचा विभाग आहे पुणे, पुण्यामध्ये 131 जागा, सातारामध्ये 129 जागा, सांगलीमध्ये 93 जागा, कोल्हापूरमध्ये 116 आणि सोलापूरमध्ये 113 जागा आहेत, अशा प्रकारे टोटल 582 जागा आहेत। अशा पद्धतीनं प्रशासकीय विभागानुसार पुणे या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जागा आहेत, त्यामुळं या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे। खान्देश आणि विदर्भ या ठिकाणामधील विद्यार्थ्यांना जर नोकरीची फारच गरज असेल तर त्या विद्यार्थ्यांनी पश्चिम महाराष्ट्रमध्ये पुणे आणि कोकण या विभागातील जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरला तर त्यांचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त होणार आहे। आता आपण पाहणार आहोत 95% रिजेक्ट आणि 88% सिलेक्ट असं का होतं, याचं कारण असं आहे ज्या विद्यार्थ्यांना मार्क जास्त आहे त्या विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यात कमी जागा आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरला तर त्याचं सिलेक्शन होणार नाही, आणि 88% ज्याला मिळालेत त्या विद्यार्थ्यांनी जर जास्त जागा आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरला तर त्याचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त होणार आहेत। जे विद्यार्थी टोटल 20 प्रेफरन्स भरतील त्या विद्यार्थ्यांचं चान्सेस जास्त असणार आहे, ज्या ठिकाणी कमी जागा आहेत त्या ठिकाणी मेरिट जास्त लागणार आहे, ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत तिथं मेरिट कमी येणार आहे। त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना याचं गणित समजेल तेच विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट होतील। मग एकंदरीत विचार करून आपण असे 5 जिल्हे निवडलेत की ज्या जिल्ह्यांमध्ये ऑप्शन फॉर्म भरला की त्यांचं सिलेक्शन 100% होणार आहे, त्यामध्ये पहिला आहे रत्नागिरी, दुसरा आहे सातारा, तिसरा आहे कोल्हापूर, चौथा आहे सोलापूर आणि पाचवा आहे सिंधुदुर्ग। या 5 जिल्ह्यांमध्ये जर फॉर्म भरला तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत। या ठिकाणी आपण तेथील जागा, त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आणि त्या विद्यार्थ्यांचं मेरिट या आधारे हे 5 जिल्हे निवडलेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल।